स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोजचं नवीन वर्ग। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य भरती संबंधात अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती घेऊन आलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, गट क व गट ड रिझल्ट संबंधात सर्वात मोठ्या ठिकाणी बातमी आली आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं आहे। व्हिडिओवरती तुम्ही नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर सर्वांनी लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलेलं आहे, त्यावरती आताच क्लिक करा आणि प्रीमियम आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो आरोग्य भरती संबंधात कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून सर्वांनी आताच खाली लाल बटनवरती क्लिक करायचे आणि प्रीमियम आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती अशी आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ती सूचना ठिकाणी अशी की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या ठिकाणी व्हॉट्सअप ठिकाणी जर जॉईंट व्हायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो 91 56 77 98 08 हा नंबर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला ठिकाणी सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवरती मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा हा या ठिकाणी मेसेज पाठवायचा आहे। जे विद्यार्थी आपल्या ह्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मित्रांनो हा या ठिकाणी मेसेज पाठवतील, त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या व्हॉट्सअप ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो संपूर्ण PDF मटेरियल, संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण नवीन अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाते। प्लसमध्ये मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये ज्या काही नवीन नोकऱ्या ठिकाणी निघत असतात त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात आहे। तर खूप सारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ठिकाणी जॉईन झाले, जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर तुम्ही हा नंबर दररोज नवीन नाव या ठिकाणी सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती मित्रांनो अशा प्रकारच्या ठिकाणी हा मेसेज पाठवा, तुम्हाला त्या ठिकाणी त्या ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। किंवा मित्रांनो, जर तुम्हाला व्हॉट्सअपच्या ठिकाणी लिंक जर हवी असेल तर ते लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ठिकाणी जॉईन होऊ शकता। जर तुम्हाला लिंक हवी असेल तर ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या लिंकवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ठिकाणी जॉईन व्हा। किंवा मित्रांनो, तुम्ही हा नंबर दररोज नवीन नावाने सेव्ह करून व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला लिंक जॉईन करून घेतलं जाणार आहे। आणि जर तुम्हाला हा नंबर हवा असेल तर हा नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही हा नंबर सेव्ह करू शकता। किंवा मित्रांनो, तुम्ही या नंबरचा ठिकाणी स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता, जेणेकरून मित्रांनो तुम्ही सहजरित्या हा नंबर या ठिकाणी सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती हा जर मेसेज पाठवला तर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं जाणार आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण PDF मटेरियल, संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण नवीन अपडेट आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही नवीन नोकऱ्या आता निघत आहे त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात आहे। तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर हा नंबर सेव्ह करा आणि हा या ठिकाणी मेसेज तुम्हाला पाठवायचा आहे। आता आपण पुढे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ठिकाणी आले प्रॉपरची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महत्त्वाच्या ठिकाणी बातमी आली आहे, आरोग्य भरतीच्या मित्रांनो निकालाची प्रतीक्षा। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र टाईम्समध्ये ही या ठिकाणी महत्त्वाची बातमी आली आहे। बातमी अशी मित्रांनो की आरोग्य भरतीच्या निकालाच्या ठिकाणी अजूनही प्रतीक्षा आहे। आता बघा मित्रांनो, मनुष्यबळाचा प्रश्न या ठिकाणी सुटेल का? त्यानंतर तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार मित्रांनो ते म्हणजे असं की वेगवेगळ्या मित्रांनो कारणांनी वादग्रस्त ठरलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या निकालाची प्रतीक्षेमुळेही मित्रांनो उमेदवार चिंतेमध्ये सापडलेले आहे। आणि ह्या भरती प्रक्रियेत गट क पदासाठी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर गट क पदासाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या निकालीच्या मित्रांनो प्रतीक्षा कायम आहे आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून निकाल जाहीर करण्याची मागणी केली जात आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही बघू शकता मित्रांनो, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील वेगवेगळ्या विभागातील भरतीच्या प्रक्रिया मित्रांनो ठिकाणी रेंगाळल्या आहेत। त्यातच मित्रांनो आरोग्य विभागातील प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली होती। परीक्षेला मित्रांनो विलंब, प्रवेश केंद्राचा गोंधळ आणि त्यानंतर मित्रांनो पेपरफुटीमुळे ही प्रक्रिया मित्रांनो वादग्रस्त ठरलेली आहे। अलीकडेच मित्रांनो आरोग्य विभाग भरती गट क मधील काही पेपर या ठिकाणी फुटल्याचं पोलीस तपासात उघड झालेले आहे। पण मित्रांनो 52 पैकी कोणते पद आणि कोणत्या सत्रातील पेपर फुटला हे मित्रांनो अद्यापही या ठिकाणी अजून स्पष्ट झालेले नाही आहे। त्यामुळे उर्वरित पदांचा निकाल किती दिवस रोखून ठेवणार असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केलेला आहे। तर बघा मित्रांनो 52 पदांपैकी तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार मित्रांनो 52 पदांपैकी कोणत्या पदासाठी पेपर लीक झाला असेल किंवा मित्रांनो कोणत्या सत्रातील पेपर लीक झाला हे अजून या ठिकाणी कळू शकलं नाही किंवा स्पष्ट झालेलं नाही आहे। त्यामुळे मित्रांनो इतर जे काही पद असतील त्यांचा निकाल अजून किती दिवस रोखून ठेवणार असा प्रश्न उमेदवारांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे। आणि उमेदवारांची मागणी अशी आहे की लवकरात लवकर मित्रांनो उरुडी जे काही पद असतील त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर करावा। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, उरुडी पदांसाठी की निकाल लावला पाहिजे की विद्यार्थी मित्रांनो याच्या ठिकाणी पुन्हा नव्याने परीक्षा घेतली पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे। जे तुमचं मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवा। त्यानंतर बघा मित्रांनो, आरोग्य विभाग गट क 52 वर्गासाठी मित्रांनो 2700 पेक्षा मित्रांनो जास्त रिक्त जागांसाठी राज्यात मित्रांनो 24 ऑक्टोबर रोजी 2 सत्रात परीक्षा पार पडली, परंतु 52 पैकी नेमका कोणत्या पदाचा आणि सत्राचा पेपर फुटला फुटलेला आहे ते मित्रांनो हे अद्याप तरी पोलिसांनी उघड केलेले नाही आहे। तर बघा मित्रांनो 52 पैकी कोणत्या पदासाठी पेपर लीक झाला आणि कोणत्या सत्राचा पेपर लीक झाला हे अजून ठिकाणी पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही आहे। त्यामुळे मित्रांनो उर्वरित पदांचा निकाल ठिकाणी लावला पाहिजे असा ठिकाणी विद्यांची मागणी आहे। त्यानंतर बघा मनुष्यबळाचाही मित्रांनो प्रश्नही सुटेल। या परीक्षेत मित्रांनो मेहनतीने
अभ्यास करून गुण प्राप्त करणारे विद्यार्थ्यांचा मोठा वर्ग आहे आणि या परीक्षेत बहुसंख्य मित्रांनो विद्यार्थ्यांच्या गुणांचा विचार करता ते सामान्य गुण असल्याचं 24 नोव्हेंबर रोजीच्या गुणांच्या यादीवरून लक्षात येते आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन संबंधित विभागाचा निकाल जाहीर करावा अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाला मनुष्यबळाची कमतरता भासत आहे आणि ह्या परीक्षेचा लवकर अंतिम निकाल लावून नियुक्ती दिल्यास मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची उपलब्धता होणार आहे. पोलीस तपासांती ज्या पदांचा पेपर फुटला हे मित्रांनो सिद्ध होईल त्याची परत परीक्षा घेणे घ्यावी आणि मित्रांनो अन्य पदांचा निकाल लावून उमेदवारांना न्याय द्यावा याकडे मित्रांनो लक्ष वेधण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर ज्या पदाच्या ठिकाणी पेपर लीक असेल किंवा ज्या असतं ठिकाणी पेपर लीक झालं असेल त्याच्या ठिकाणी पुन्हा नवीन परीक्षा घेतली पाहिजे आणि उरलेल्या पदांचा देखील निकाल लावला पाहिजे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर तुम्हाला काय वाटतं निकाल लावला पाहिजे की नाही हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे की विद्यार्थ्यांनी याच्या ठिकाणी नव्याने परीक्षा घेतली पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जी संपूर्ण न्यूज हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी नक्की जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पेपर मिळून जाणार आहे प्लस म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचे. तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक जर हवी असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते लिंक दिले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला ठिकाणी जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. किंवा मित्रांनो तुम्हाला जो मी नंबर दिला आहे त्यावर तुम्ही हा मेसेज पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे आहे कारण विद्यार्थी तुम्हाला या चॅनलवरती आरोग्य भरती संबंधात संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एकच मागणी केली जाते ती म्हणजे असं की तुम्ही जर बघितलं मित्रांनो 52 पदांपैकी तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे 52 पदांपैकी मित्रांनो कोणत्या पदासाठी पेपर लीक झाला हे अजून ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पदाचा आणि कोणत्या सत्रातील पेपर या ठिकाणी मित्रांनो पेपर लीक झाला हे अजून पोलिसांनी स्पष्ट केलं नाही आहे असं ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यामुळे मित्रांनो विद्यार्थ्यांची मागणी एकच आहे की ज्यावेळेस मित्रांनो पेपर फुटला असेल किंवा मित्रांनो कोणत्या सत्राचा पेपर या ठिकाणी फुटला असेल हे त्यापासून ते मित्रांनो कळणार आहे तर त्या पदाची किंवा त्या सत्राची ठिकाणी मित्रांनो नवीन परीक्षा घेतली पाहिजे आणि अन्य जे काही पद असतील मित्रांनो त्याचा निकाल या लावून उमेदवारांना न्याय दिला पाहिजे असा ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो याचा ठिकाणी निकाल लावला पाहिजे की याच्या ठिकाणी पुन्हा नव्याने परीक्षा घेतली पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि एकही विद्यार्थी चुकता कामा नये सर्वांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की विद्यार्थी मित्रांनो घटक व गड्ड्याच्या ठिकाणी नवीन परीक्षा घेतली पाहिजे की घटक व गड्ड्याच्या ठिकाणी निकाल लावला पाहिजे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. प्लसमध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं तुमचं जे काही मत असेल आरोग्य भरती संबंधात तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता आणि तुम्हाला आरोग्य भरती संबंधात काही डाऊट असतील किंवा काही तुम्हाला प्रश्न असतील तर तेही तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला हा पेपरसुद्धा मिळणार आहे प्लस तुम्हाला जे डाऊट असेल ते तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं असते आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही नवीन अपडेट येत असते ती तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची क्लीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद.